नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कविवर्य दत्तात्रय भास्कर धामणसकर यांची वस्तू ही कविता पाहणार. वस्तू ही कविता त्यांच्या भरून आलेले आकाश या काव्य संग्रहातून घेण्यात आलेली आहे. आता दौबा धामणसकर यांच्या कवितेचे वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या कविता ह्या भावोत्कट, चिंतनशील आणि प्रांजळपणा हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. आता वस्तू ही कविता मुक्त छंद प्रकारातील आहे आणि मुक्त छंद प्रकारातील ही कविता असल्या कारणानं शब्दांच्या निवडीवरती कुठलंही बंधन नसतं. त्यामुळं अशा कविता माणसाच्या काळजाचा ठाव ह्या लवकर घेतात, आपल्याशा वाटतात. आणि या कवितेमध्ये कवी यांच्या मते की वस्तूशी निगडीत स्नेह आपण जपला पाहिजे ही भावना या कवितेमध्ये कवींनी व्यक्त केलेली आहे. शालेय जीवनामध्ये असताना आपल्याला अनेक पारितोषिकं मिळतात आणि ती आपण घरामध्ये अगदी सन्मानानं ठेवतो. ते पारितोषिक म्हणजे त्याची किंमत ही अतिशय क्षुल्लक असते, परंतु ते पारितोषिक आपल्यासाठी अमूल्य असत, अनमोल असत. आपण त्याला सन्मानानं वागवतो. अनेक थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू सुद्धा अनेक वस्तू संग्रहालयामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. तसंच या कवितेमध्ये वस्तूंविषयी कृतज्ञता भाव जपावा, वस्तूंना सहानुभूतीपूर्वक समजून घ्यावं असं कवींना म्हणतात. कवी म्हणतात की वस्तूंना जीव नसेलही कदाचित, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू त्या प्रचंड सुखावर. वस्तूंना जीव आहे असं समजून आपण त्यांच्याशी वागलो पाहिजे असं कवींना वाटतं. वस्तू व माणूस यांच्यातील संबंध हा माणसानं जपायला पाहिजे. आता काही माणसं हे वस्तूंना निर्जीव समजतात आणि त्यांच्याशी निर्दयपणानं वागतात, आणि मग असं वस्तूंशी निर्दयपणानं वागलं नाही पाहिजे. कारण वस्तू या माणसासारख्या संवेदनशील असतात ही गोष्ट लक्षात येते. कशावरून? कारण कवी म्हणतात की वस्तूंना मन नसेल कदाचित, पण ते असल्यासारखं वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. सुखावतात म्हणजे काय? अहो, त्यांना आनंद होतो. म्हणजे माणसासारख्या वस्तू ह्या संवेदनशील असतात. पुढे जाऊन कवी असं म्हणतात की वस्तू निखालस सेवक असतात आपल्या. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. निखालस म्हणजे काय? निखालस म्हणजे अगदी खरं आहे. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. त्यांना हमी हवी आहे. कशाची? निष्कासित न होण्याची. आता वस्तू निखालस सेवकच असतात. एक विचार केलाय का तुम्ही कधी की आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराचं संरक्षण म्हणजे दरवाजा असतो, दार असतो. आपण जे कपडे अंगावरती घालतो त्या कपड्यांमुळे आपलं संरक्षण होतं, आपल्या शरीराची शोभा वाढते. कधी कधी आपण चष्मा वापरतो, चष्म्यामुळं सुद्धा आपलं संरक्षण होतं. म्हणजे आता या गोष्टींमुळे आपलं संरक्षण होत असेल तर आपण त्यांची काळजी का बरं घेऊ नये? त्या आपल्याला सेवा पुरवतात, मग आपणही त्यांचा मान राखला पाहिजे. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, हे अगदी खरं आहे की ते आपल्या सेवक असतात, पण तरीही त्यांना आपण बरोबरीचा मान दिला पाहिजे. वस्तूंना स्वतंत्र खुली नको आहे. का? याचं कारण असं आहे की त्यांना तुमच्या सहवासात राहायचं आहे. त्या स्वतःला वेगळं असं मानत नाही, आणि ज्या जागेवरती त्या असतात ना, त्या जागेवरती त्यांचं प्रेम दडलेलं असतं. म्हणून त्यांना हमी हवी आहे. कशाची? त्या जागेवरून न हटवण्याची. अहो, तुम्ही वर्गामध्ये ज्या बेंचवरती बसता, जर त्या बेंचवरती दुसरं कोणी येऊन बसलं तर तुम्हाला ते नको असतं. त्याच जागेवरती तुम्हाला बसावंसं वाटतं, म्हणजे त्या जागेवरती तुमचं प्रेम आहे. मग वस्तूंनाही हमी हवी आहे. कशाची? तर त्यांच्या जागेवरून निष्कासित न होण्याची.